नमस्कार एंड वेलकम टू ऑल माई डियर स्टूडेंट्स, टीचर्स, पेरेंट्स एंड फ्रेंड्स. इन दीज वीडियोज वी आर लर्निंग मोर अबाउट इंग्लिश ग्रामर विच विल हेल्प टू यू फॉर स्कॉलरशिप एग्जामिनेशंस एंड नॉट ओनली फॉर स्कॉलरशिप एग्जामिनेशंस बट ऑल टाइप ऑफ कम्पिटिटिव एग्जामिनेशंस. इन टूडेज वीडियो विल सी द यूनिट मिसलेनियस इन विच देर आर मेनी सब यूनिट्स like articles, prepositions, adjectives, adverbs, sentence formation and singular and plurals. Please remember that this topic is for 6 marks. Okay, there will be 3 questions for miscellaneous and in which there will be these subtopics. या उपघटकावर या घटकावर आपल्याला 6 मार्क मिळवून देणारा हा घटक आहे. त्याच्यामध्ये हे सारे उपघटक येतात आणि त्या उपघटकांपैकी आज आपण आर्टिकल्स हा उपघटक अभ्यासणार आहोत. वी लर्न मोर अबाउट आर्टिकल्स. देर आर 3 टाइप्स ऑफ आर्टिकल्स. इंग्लिशमध्ये मुलांनो 3 प्रकारचे आर्टिकल्स असतात. 3 प्रकारचे म्हणजे अ, अँड आणि द. हे 3 आर्टिकल्स आहेत. आर्टिकल्सला मराठीमध्ये उपपद म्हणतात. आर्टिकल्स कम बिफोर नाउन. नामाच्या अगोदर हे आर्टिकल्स येतात. मग आता अ कधी वापरायचा, अँड कधी वापरायचा आणि द कधी वापरायचा, म्हणजे याचे काही नियम आहेत. त्या नियमांचा आता आपण अभ्यास करणार आहोत. थोडा महत्त्वाचा भाग आहे आणि जर तुम्ही इयत्ता 5वीमध्ये हा भाग जर खूप चांगला शिकलात तर मला असं वाटतं की आयुष्यभर तुम्हाला या आर्टिकल्सच्या यूजबद्दल, आर्टिकल्सच्या वापराबद्दल ही माहिती कायम लक्षात राहील आणि उपयोगी पडेल. देर आर 2 टाइप्स ऑफ आर्टिकल्स, इनडेफिनाइट अँड डेफिनाइट. हे जे 3 प्रकारचे 3 आर्टिकल्स आहेत, कोणते? अ, अँड, द. त्याचे 2 प्रकार पडतात, इनडेफिनाइट आणि डेफिनाइट. इनडेफिनाइटमध्ये कोण येतं? तर अ आणि अँड हे इनडेफिनाइट आहेत आणि डेफिनाइट म्हणजे द. आता इनडेफिनाइट आणि डेफिनाइट तर म्हणजे इथे हे नेमकेपणा नसतो आणि इथे एकदम नेमकेपणा असतो, हे लक्षात ठेवायचं आपण. आता अ अँड अँड आर युज्ड बिफोर सिंग्युलर बट काउंटेबल नाउन्स. काउंटेबल नाउन्स जे नाउन्स काउंटेबल असतात, जे मोजता येतात, अशा नामांच्या अगोदर अ आणि अँ हे आर्टिकल्स वापरले जातात, लक्षात ठेवायचे. आता आपण पुन्हा एकदा म्हणजे अ आणि अँ कधी वापरायचं ते पण पाहून घेऊया की अ वापरताना नेमका केव्हा म्हणायचं, कारण दोघेही आता सिंग्युलर नाउन असतील त्यासमोर वापरणार आहोत, पण त्याच्यात पुन्हा फरक पडतोय. वी नो दॅट देर आर 2 टाइप्स ऑफ साऊंड्स. इंग्लिशचे आपण जे अल्फाबेट म्हणतो तिथे जे ए टू झेड हे जे साऊंड्स आहेत त्यांच्यामध्ये 2 प्रकार पडतात, कॉन्सोनंट साऊंड, वॉवेल साऊंड. म्हणजे हे आहेत स्वर आणि हे आहेत व्यंजन. कोणते स्वर आहेत इंग्लिशमध्ये? ए, ई, आय, ओ, यू. आणि उरलेले म्हणता हे 26मधले 5 गेले, म्हणजे किती राहिले? 21. आणि 21 असणार कॉन्सोनंट्स, म्हणजे बी टू झेड पर्यंत फक्त हे मधले 5 काढून टाकायचे, उरलेले हे सगळे कॉन्सोनंट्स आहेत. मग आता बघा, वी यूज अ बिफोर कॉन्सोनंट साऊंड. वी यूज अ बिफोर कॉन्सोनंट साऊंड अँड अँड बिफोर वॉवेल साऊंड. बघा, वॉवेल पूर्वी आपण अँ वापरतो आणि कॉन्सोनंट पूर्वी आपण अ वापरतो, लक्षात ठेवायचं मुलांना, हे फार महत्त्वाचं आहे. मग आता उदाहरणं पाहूयात. अ बॉल, अ कॅट, अ फॅन, अ नेस्ट. आता अँडचं कसं येईल? अँड ॲपल, अँड अँड ऑरेंज, अँड एलिफंट. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं तुम्ही सुद्धा या यादीमध्ये भर घालू शकता आणि तुम्ही पण अशी खूप उदाहरणं वहीमध्ये लिहून काढा की अ कधी वापरायचं आणि अँड कधी वापरायचं. ठीक आहे ना? आता बघा, मी अजून थोडे एक्झाम्पल्स दिले तुम्हाला इथे की मीना इज इटिंग अँड ॲपल. अँड ॲपल म्हटलंय मी, तर ॲपल म्हणजे ए आला, ए ने सुरू होणारा शब्द आहे म्हणून अँड ॲपल. मंगेश प्लेज अ खाईट. के इज नॉट वॉवेल, इट इज आपण म्हणूया की हा हे व्यंजन आहे.
मग केच्या अगोदर अ आलेला आहे, कॉन्सोनंट असल्यामुळे इथे अचा वापर केलेला आहे, आणि इथे वॉवेल असल्यामुळे ॲन वापरलेला आहे. दिस इज ॲन अम्ब्रेला. अम्ब्रेला यूचा उच्चार कसा होतो आहे? अ अम्ब्रेला, म्हणून ॲन वापरलाय. दिस इज ॲन अम्ब्रेला. टीचर गेव मी अ पेन. टीचर गेव मी अ पेन. द पी ई म्हणजे हा कॉन्सोनंट आहे म्हणून अ वापरलाय. म्हणजे अ कधी वापरायचा आणि ॲन कधी वापरायचा, मला असं वाटतंय की हे आपल्याला लक्षात आलं असेल. आता आणखीन थोडी ह्या ॲन आणि अ ची गंमत आहे बरं का मुलांनो. आय सॉ अ नेस्ट ऑन टॉल ट्रीज. आय सी अ नेस्ट ऑन टॉल ट्रीज. अ नेस्ट म्हटलंय मी इथे, अ नेस्ट. आता एन ने हा शब्द सुरू झालाय म्हणून अ नेस्ट अगदी बरोबर आहे. आता पुढे थोडीशी गंमत आहे, थोडं लक्षपूर्वक ऐका. अन एन सी सी कॅडेट हु जम्प्स सो हाय. अन एन सी सी कॅडेट, मी इथं अन एन सी सी म्हणलंय, एन आहे तरी अन घातलेला आहे. आपलं काय ठरलं होतं? वॉवेल आले तरच आपण अन वापरणार आहे. पण वॉवेल म्हणजे काय? तर आपल्या वोकल कॉर्ड्समधनं, स्वर कोशातून ज्याचा उच्चार होतो एन. आपण इथे न उच्चार करत नाही, याचा एन करतो, आणि म्हणून सुरुवातीला काय येतो? ए. बघा, फार महत्वाची गोष्ट आहे मुलांनो. एन एन सी सी म्हणून एन वापरलेला आहे. फार हा खुबीचा प्रश्न आहे. पाचवीला विचारतात, आठवीला विचारतात, पुन्हा तुमची एन टी एस एक्झाम असते, एन एम एम एस एक्झाम असते, ह्या सगळ्या परीक्षांसाठी हे नियम फार महत्वाचे आहेत. आता पुढे बघा. एन एम ए स्टुडंट इज द नेम ऑफ डिग्री. सॉरी, अँड एम ए इज द नेम ऑफ डिग्री. एम ए, म ए म्हणतोय का आपण? एम म्हणतोय, एम. सो इट स्टार्ट फ्रॉम ए, म्हणून पुन्हा अँड वापरलाय. म्हणजे एम असला तरी अँड वापरलाय. आणि अ मॅन इज वर्किंग इन द फार्म. आता बघा, हा मॅनचा उच्चार काय होतोय? म ने सुरू होतोय, आणि म इज द कॉन्सोनंट. मराठीत पण लक्षात घ्या की म हा हे व्यंजन आहे, आणि एम ए ए ए एम एम असं येते, म्हणून इथं अँ घातलाय, इथे अ घातलेला आहे. म्हणजे सुरू होणारं अक्षर हे एमने आहे पण तरी अ घातलेला आहे. सुरू होणारं अक्षर एमने आहे पण उच्चार एम असल्यामुळं अँ घातलेला आहे. राहील लक्षात? अजून दोन उदाहरणं दिलीत, अ कधी वापरायचं आणि अँ कधी वापरायचं. अ युनियन ब्रिंग्स पीपल टुगेदर. आपलं ठरलं होतं यू हा शब्द जो आहे हा वॉवेल आहे, पण ह्या वॉवेलचा उच्चार इथे काय झालाय? युनियन. युनियन य य गाईचा, आणि हा उच्चार काही स्वर कोशातून होत नाही, हे व्यंजन आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा नीट बघायचं आहे की दिस इज कॉन्सोनंट. उच्चारावर जायचं आहे आपण. अ युनियन. आणि अन अम्पायर गिव्ज इन्स्ट्रक्शन्स. आता इथे यूच आहे, इथे पण यू आहे, मग मॅडम असं का? तर हो, लक्षात घ्यायचं आहे की या यूचा उच्चार य होतो आणि या यूचा उच्चार अन होतो. मग अन अम्पायर, अन अम्ब्रेला, अ युनियन. आले लक्षात? म्हणजे हा अगदी सूक्ष्म भेद आहे, थोड्या वरच्या पातळीवरचा अभ्यास आहे, परंतु हा आपल्याला नेहमीच्या आयुष्यामध्ये फार महत्वाचा नियम आहे. आणखीन एक उदाहरण देऊन आपण पुढे जाऊयात. अ हेड इज द अपर पार्ट ऑफ आवर बॉडी. आता एच ने सुरू झालाय, हा कॉन्सोनंट आहे म्हणून अ बरोबर आहे. आता इथे काय लिहिलंय? अँड एच ओ डी होल्ड द मीटिंग. अँड एच ओ डी होल्ड द मीटिंग. तर आता इथे अँड घातलंय आणि एच उच्चार बघा, ह होत नाही. या एचचा उच्चार ह होत नाही, एच होतोय. म्हणजे एच, तर ए असल्यामुळं अँ एच ओ डी. लक्षात ठेवूया आपण. अ कधी वापरायचं, अँ कधी वापरायचं. मजेदार परंतु फार महत्वाच्या अशा ह्या गोष्टी आहेत. आता आपण पुढच्या आर्टिकलकडे येऊया. द द इज डेफिनाइट आर्टिकल. मग अशी आपण पाहिलं की देर आर टू टाइप्स ऑफ आर्टिकल्स, इनडेफिनाइट डेफिनाइट. इनडेफिनाइट म्हणजे अ आणि अँ, आणि डेफिनाइट मध्ये द येतं. तर द इज द डेफिनाइट आर्टिकल.
म्हणजे काय, मगाशी मी सांगितलं होतं, आपण पुन्हा लक्षात घेऊया की डेफिनेट म्हणजे काय, मीन्स इट इज क्लिअर विच थिंग ऑर पर्सन वी आर टॉकिंग अबाउट. आपण कोणत्या व्यक्तीबद्दल बोलतोय, उदाहरणार्थ द टीचर टॉट दिस लेसन, म्हणजे टीचरबद्दल बोलतोय, द टीचर टॉट दिस लेसन म्हणजे हा लेसन शिकवणार आहे, द टीचर आहेत म्हणजे या शिक्षकांनी शिकवलं, द डॉक्टर म्हणजे डॉक्टर नाही, इंजिनियर नाही, फादर नाही, मदर नाही, द टीचर टॉट दिस लेसन. म्हणजे इथं अगदी क्लिअर आपल्याला ही आयडिया झालेली, आय ड्राईव्ह द कार म्हणजे आय ड्राईव्ह अ कार नाही, अ कार म्हणजे काय, कोणती कार, पण आय ड्राईव्ह, सॉरी, आय ड्राईव्ह अ कार किंवा मग आय ड्राईव्ह अ ट्रक नाही, ही व्यक्ती काय म्हणते, आय ड्राईव्ह द कार म्हणजे मी फक्त कार चालवतो, आय ड्राईव्ह द कार म्हणजे आपल्याला एकदम आपली जी कल्पना आहे ती इथे स्पष्ट होते. म्हणून द इज द डेफिनेट आर्टिकल, द चा अर्थच हा होतो की ते आपल्याला एकदम क्लिअर आयडिया देतं. द इज यूज टू टेल अबाउट स्पेसिफिक युनिक थिंग, विश्वातली एकमेव गोष्ट जी असते ती आपल्याला सांगण्यासाठी जर काही सांगायचं असेल तर आपण द आर्टिकल वापरतो. द सन, द मून, द स्काय, द अर्थ, द युनिवर्स, द ज्युपिटर. आता मगाशी मी द अर्थ म्हटलं मुलांनो, मी थोडंसं हे वेगळ्या रंगात पण लिहिलं आहे. आता इथे आणखीन काय गोष्ट आहे, मॅडम द म्हणाल्या इथे आणि इथे दी म्हणतायत, यातलं सूक्ष्म भेद असा आहे. थोडंसं मुलांनो ही मी जास्तीची माहिती देते, तुमच्या वर्गालाही जरी नसली तरी मोठं झाल्यावर तुम्हाला हे लक्षात राहावं म्हणूनही मी सांगत आहे. द अर्थ नाही म्हणायचं कधी, दी अर्थ म्हणजे थोडंसं अजून आपण काय म्हणूया की परफेक्टनेस, दी अर्थ. मग दी आता हा ई हा वॉवेल आहे, वॉवेल पूर्वी जर द हे आर्टिकल लागलं असेल तर त्याचा उच्चार दी करावा असं एक बेस्ट इंग्लिशमध्ये मानलं जातं. म्हणून दी अर्थ, कधी द अर्थ म्हणण्यापेक्षा दी अर्थ, म्हणजे थोडं अजून बोलण्यामध्ये आपला पोलाइटनेस येतो, सॉफ्टनेस येतो. आणि द मून, दी अर्थ मूव्ज अराउंड द सन, दच उच्चार आहे पण दी कुठे करायचा आणि द कुठे करायचा लक्षात ठेवा. The earth moves around the sun. The moon is satellite of the earth. ओके, म्हणजे द बद्दलही कळलं आणि दी कधी म्हणायचं हेही आपल्या लक्षात आलं. चला जाऊयात पुढे. आता द बद्दल आपण आणखीन काही नियम पाहूया. द इज यूज टू रिप्रेझेंट अ होल क्लास अमॉंग अदर क्लासेस. आपण थोडं उदाहरण पाहू म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहा, द टायगर इज आवर नॅशनल ॲनिमल. तर नॅशनल ॲनिमल बद्दल सांगितलंय द टायगर, म्हणजे इथे टायगर हे जे काही वाघ आहेत तर वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे. द टायगर म्हणजे इथे द लायन नाही, द एलिफंट नाही, दी एलिफंट नाही. दी एलिफंट का म्हणायचं आहे, तर ई पासून सुरू होतो शब्द, ई इज वॉवेल. तर द टायगर इज आवर नॅशनल ॲनिमल. द काऊ इज युजफुल ॲनिमल. द मॅन इज ब्रिलियंट इन ऑल. द वेल इज द बिगेस्ट ॲनिमल. द वुमन इज हार्ड वर्कर. द गुगल इज युजफुल फॉर ऑल. म्हणजे इथे पर्टिक्युलरली त्या क्लासबद्दल सांगितलंय हे लक्षात ठेवायचं आहे आणि या क्लासचं हे वैशिष्ट्य आहे. चला पुढे जाऊयात. आता तिथे सांगितलं आपल्याला द इज यूज्ड बिफोर द नेम्स ऑफ सर्टन बुक्स, द ज्ञानेश्वरी, द बायबल, दी कुराण, द उपनिषद, द गुरु ग्रंथ साहिब, द त्रिपिटाकस, द भगवद्गीता. म्हणजे हे जे ग्रंथ आहेत, ग्रंथांच्या अगोदर द शब्द लागतो, आपण हे लक्षात ठेवूयात. अजून कधी वापरतात, तर ऑर्डिनल नंबर्स म्हणजे द फर्स्ट, द सेकंड, द टेंथ, द फिफ्टींथ, किंवा आणखीन द कधी वापरतात सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये, द टॉलेस्ट बॉय, द मोस्ट इम्पॉर्टंट, द बेस्ट रिझल्ट, दी अर्लिएस्ट बर्ड. मी दी म्हणलं इथे, लक्षात ठेवायचं आहे मुलांना बारीक बारीक गोष्ट. आणखीन एक आहे, द इज यूज बिफोर द नेम्स ऑफ रिव्हर्स, ओशन, सीज, माउंटन्स, पॉइंट्स ऑन ग्लोब, डेझर्ट्स ऑर फॉरेस्ट. इथे मी काही उदाहरणं दिली, द सह्याद्री,
द मुळा रिवर, द इंद्रायणी रिवर, द मेळघाट फॉरेस्ट, द ब्राझिलियन एमेझॉन फॉरेस्ट, दी आर्क्टिक ओशन, दी अंटार्क्टिका कंटिनंट. तर अशा पद्धतीने आपण द कधी वापरायचं आहे शिकत आहोत. आणखीन आहे आता थोडंसं महत्त्वाचं की हे आर्टिकल्स वापरताना कधी वापरायचे नाही. डू नॉट यूज आर्टिकल्स विथ अनकाउंटेबल नाउन्स. हां, म्युझिक असेल, आर्ट, लव, हॅपीनेस, इथे अ अँड द काहीही वापरायचं नाही. हे मी इथे उदाहरणं दिलेली, तुम्ही ती बारकाईने अभ्यासा. आणखीन कुठे वापरायचे नाहीत आर्टिकल्स, तर डू नॉट यूज आर्टिकल्स विथ ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स. ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? दे आर द नेम्स ऑफ थिंग्स दॅट यू कॅन नॉट सी. तुम्ही पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाहीत. तर उदाहरणार्थ आता कसे आहे की फील, हिअर, स्मेल ऑर टेस्ट. तर हे काही तुम्ही करू शकत नाहीत अशी नावं म्हणजे ते ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहेत, अमूर्त नाम. दे आर वर्ड्स दॅट रेफर टू इमोशन्स, आयडियाज, कन्सेप्ट, लव, हेट वगैरे. हे सगळी उदाहरणं तुम्हाला इथे दिली आहेत, ती तुम्ही जरूर अभ्यासा आणि अभ्यासल्यानंतर तुम्ही वहीमध्ये सुद्धा लिहून काढा. यावर आधारित अनेक प्रश्न आहेत पुस्तकांमध्ये, ते सोडवा आणि अधिकाधिक सराव करा. चला तर मग, थँक्यू. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या घटकात पुन्हा भेटूयात. तोपर्यंत अभ्यास करत राहा, मजेत राहा. बाय बाय चिल्ड्रन.